आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार असून 5 फेब्रुवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. शिंदे, फडणवीस, अजितदादा अयोध्येला जाणार असल्याची माहिती मिळते. संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येमध्ये जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. तर 5 तारीख ही निश्चित करण्यात आलेली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचं संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. तर 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अयोध्येला जाणार आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ सुद्धा असणार आहेत. तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय, याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, 5 फेब्रुवारीला राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला जाऊन श्रीप्रभू रामाचं दर्शन घेणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? म्हणाले, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 5 फेब्रुवारी रोजी अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे दर्शन राज्य मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्रिमंडळ घेणार असल्याची माहिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ हे अयोध्येला जाणार आहे आणि राम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती मिळते आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे काही नेते, आमदार आणि खासदार हे देखील या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि ते देखील या अयोध्या दौऱ्यामध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची माहिती मिळते. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.